सरकार आता अधिक सतर्क झालंय. कोविड संदर्भात पंतप्रधानांनी एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे. सर्व मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आहे. राज्यनिहाय तयारीचा आढावा घेण्यासाठी लवकरच ही बैठक नियोजित करण्यात येते. जिल्हा स्तरावर आरोग्यविषयक तयारी ठेवण्याचे निर्देश आहेत. बुस्टर डोस 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण हे वेगानं करा असे पंतप्रधानांनी आदेश दिलेले आहेत. जिल्हा स्तरावर आता आरोग्य सुविधा पुरेशा असाव्यात त्यासाठी निर्देश दिलेले आहेत. आणि पंतप्रधान मोदी जिल्हा निहाय आता या संदर्भातला आढावा घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं असेल आरोग्य विभाग जी भरती आहे त्याची गटक आणि ड चे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निकालाची वाट पाहून असाल. तुम्ही परीक्षा दिलेल्या आहात त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 3 ते 4 महिने होत आलेले आहेत. या ठिकाणी कुठलाच निर्णय घेतला जात नाही. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण न्यूजमध्ये बघितलेलं असेल की स्वतः पंतप्रधानांनी विद्यार्थी मित्रांनो पूर्ण राज्याच्या मुख्यमंत्री जे आहेत त्यांना बैठक घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि ह्या बैठकीमध्ये महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य यंत्रणेविषयीची, आरोग्य सुविधाविषयीची, त्याचबरोबर पदभरती असेल, त्याचबरोबर तुम्ही आरोग्य सुविधा साठी कुठले कुठले निर्णय घेतलेले त्याबद्दलचा आढावा घेतला जाणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. गट क आणि ड च्या निकालाबद्दल किंवा फेर परीक्षाबद्दल विद्यार्थी मित्रांनो निर्णय जो आहे तो लवकर होऊ शकतो. ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि चांगली बातमी असणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा. कारण की तुमच्यासाठी ही सकारात्मक आणि खूप महत्त्वाची न्यूज आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकतर निकाल लवकर लावण्यासाठी या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा जी परीक्षा झालेली आहे त्याचा जो निर्णय आहे लवकर एकदम इमर्जन्सी पातळीवरती विद्यार्थी मित्रांनो जाऊन तो निर्णय देण्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आदेश देऊ शकतात. कारण की जिल्हा स्तरावरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सुविधा पुरेशा ठेवण्यासाठी पीएम या ठिकाणी जे आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत, पंतप्रधानांनी आदेश दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याची आज विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. आज काय निर्णय होतो, मुख्यमंत्री काय विद्यार्थी मित्रांनो त्या बैठकीचा आढावा देतात ते तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवणार आहे. काय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो डिस्कस झालेलं आहे याच्यामध्ये आरोग्य सुविधाविषयी, ज्याच्यामध्ये पदभरतीबद्दल काय निर्णय झाला खास करून त्याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. ही बैठक जी आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त महाराष्ट्रामधलीच होत नाही तर राज्यनिहाय तयारीचा पंतप्रधान विद्यार्थी मित्रांनो आढावा घेणार आहेत. म्हणजे मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो रुग्णसंख्या या ठिकाणी झपाट्याने वाढत आहे. आपण बघितलेलं असेल आता लॉकडाऊन लागण्याच्या विद्यार्थी मित्रांनो तयारीमध्ये या ठिकाणी प्रशासन आहे जे की मिनी लॉकडाऊन म्हणा तुम्ही लागलेला आहे. मुख्यमंत्र्यांची तातडीने ह्या बैठकी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधानांनी बोलवले आहेत. कारण की त्यांना विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सुविधा या ठिकाणी त्याची पूर्ण तयारी झाली आहे की नाही त्याबद्दल देखील ते आढावा घेतील. ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मनुष्यबळाचा पॉईंट जो आहे तो डिस्कस 100% केला जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरनं या ठिकाणी काय पीएम या ठिकाणी आदेश देतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जसं की महत्वाचं आहे आपल्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच्यावर काय निर्णय घेतात, या ठिकाणी आरोग्य सुविधेबद्दल ते काय विद्यार्थी मित्रांनो बोलतात ते देखील पाहणं गरजेचं आहे. ही बैठक झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री या ठिकाणी लाईव्ह देखील येऊ शकतात, महाराष्ट्राच्या जनतेला देखील संबोधन करू शकतात. त्याच्यामध्ये ते आरोग्य सुविधाबद्दल पदभरतीबद्दल काय निर्णय घेतात ही जी विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत एवढा जो गोंधळ झालेला आहे आरोग्य भरतीचा त्याच्यावरती अजून पण एकदा पण विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी ट्विट देखील केलेलं नाही किंवा ते स्वतः विद्यार्थी मित्रांनो त्यांनी बोललेलं देखील नाही. तर काय महत्त्वाचे या ठिकाणी आदेश देतात ते पाहणं गरजेचं असणार आहे. आज या ठिकाणी ही बैठक झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नक्की त्याबद्दलचा निकाल येणार आहे, तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही बैठक कधीही विद्यार्थी मित्रांनो दिवसभरामध्ये होऊ शकते. जसं अपडेट येईल तसं आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण की याच्यामध्ये पंतप्रधान विद्यार्थी मित्रांनो स्वतः मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत आणि काय काय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आढावा घेतला जाणार आहे. आरोग्य सुविधा खूप महत्त्वाचं आहे, आरोग्य सुविधाबद्दल ते आढावा घेतील. महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामध्ये पदभरतीबद्दल देखील विद्यार्थी मित्रांनो विचारणा केली जाऊ शकते या ठिकाणी आरोग्य सुविधामध्येच ते पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येईल. कारण की आपण बघितलेलं असेल आरोग्य विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या विद्यार्थी मित्रांनो मनुष्यबळाची गरज आहे हे सातत्याने मागच्या ज्या पण 2 लाटा आल्या त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रकर्षाने उघडकीस आलेलं आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग जर कंत्राटी भरती करत असेल तर हे खूप चुकीचं असणार आहे. कारण की परमनंट जागा रिकाम्या ठेवून विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी भरती 3-3 आणि 6-6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती एनएचएम अंतर्गत प्रत्येक वेळेस केली जाते हे प्रत्येक वेळेस चुकीचं असणार आहे. त्याच्यासाठीच विद्यार्थी मित्रांनी भरती काढली होती, परंतु त्याच्यामध्ये जो गोंधळ झाला आहे त्याच्यावरती आज विद्यार्थी मित्रांनो निर्णय होऊ शकतो. हे तुमच्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची बातमी मी पोहोचवलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. अपडेट आले की सर्वप्रथम तुमच्यापर्यंत देण्यात येणार आहे. धन्यवाद.